काय सांगू र मित्रा, कापूस उत्पादक शेतकऱ्याची व्यथा। काय सांगू र मित्रा, कापूस उत्पादक शेतकऱ्याची व्यथा। अरे 6,500 रुपये, 6,700 रुपये, 7,000 आतच कापूस विकला। किती वाईट वाटतं परिस्थिती बघून। मागच्या वर्षी कापसाला भाव 12,000 रुपयापर्यंत, पाठीमागून तर 13,000 रुपये, 14,000 रुपये, 15,000 रुपये। काही शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी या दामात कापूस विकला, परंतु या वर्षी मात्र त्याच आशेनं शेवटपर्यंत थांबलेला शेतकरी राजा हतबल झाला। नाईलाजास्तव शेतकऱ्याला कापूस विकावा लागला। शेतकऱ्याची ही व्यथा बघून डोळ्यात अक्षरशः पाणी येतं। किती कष्ट सोसले, किती हाल झाले, निम्म्याच्या वरती कापसा पाठीमागं खर्च झाला। अगदी बायात खुरपणीपासून तर अगदी कापूस वेचणीपासून तर अगदी प्रत्येक गोष्टीपासून सर्व कापसावरती खर्च झाला। पण माझ्या शेतकरी राजाची दया कोणालाही नाही याचं वाईट वाटतं। खरं आज कापूस उत्पादक शेतकऱ्याचे हाल बघून येत आहे डोळ्यात पाणी। आपण बघू अकोट अकोल्याचे सध्याचे भाव। सध्या आजच्याला मित्रांनो अकोट अकोला 7,740 ची पावती आहे। अजून एक पावती तुमच्या समोर दाखवतो, जास्तीत जास्त 7,770 रुपयाची पावती। मुळात हा भाव न परवडण्यासारखाच आहे। आपण बाकी बाजार समितीचा विचार केला तर आजच्याला काटोल येते जास्तीत जास्त दर 7,000 रुपयापर्यंत मिळतोय, कमी झाला भाव। त्यानंतर सिंधी सेलू या ठिकाणी सुद्धा आज जास्तीत जास्त दर 7,275 रुपये मिळतोय, इथं पण कमी झाला भाव। वरोरामा डेली या ठिकाणी मिळणारा भाव हा काय भाव आहे का, जास्तीत जास्त चालू आहे 7,150 रुपये प्रति क्विंटल। वरोरा खांबाडा, अरे कमीत कमी दराचा जर विचार केला तर फक्त 6,850 आहे, जास्तीत जास्त इथं मिळतोय 7,150। आष्टी वर्धा या ठिकाणी तर हद्दच झाली, कमीत कमी दर फक्त 6,200 पर्यंत मिळत आहे शेतकरी बांधवाला। पारशिवनी या ठिकाणी 6,600 रुपये कमीत कमी दर आहे, तर जास्तीत जास्त 7,150 रुपये, 7,000 पर्यंत ॲव्हरेज सरासरी भाव। हा भाव खरंच परवडण्यासारखा नाही शेतकरी मित्रांनो। खरं तर काय आपण बोलणार कोणाला, मागणार कोणाला, वाईट ह्या गोष्टीचं वाटतं आहे की कोणीच काहीच मनावर घेत नाही, खंत वाटते। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।